दररोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचं आमिष दाखवून शाहूपुरीतील ब्लॉक ऑरा आणि डॉक्सी फायनान्स या कंपन्यांनी पस्तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आनंदराव घोरपडे आणि अमोल मोहिरे यांच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तरसंबळी इथल्या सागर कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे ब्लॅक ऑरा आणि डॉक्सी फायनान्स कंपनीचे प्रमुख घोरपडे आणि मोहरे या दोघांनी फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये फिर्यादी सागर कांबळे यांना गुंतवणुकीवर रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याचं अमिष दाखवून त्यांनी पैसे भरण्यास भाग पाडलं तीन महिन्यात दुप्पट रक्कम मिळेल असं सांगून जास्तीत जास्त पैसे भरण्यास सांगितलं सुरुवातीला वीस हजाराच्या गुंतवणुकीवर आठ हजार रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला त्यानंतर कांबळे यांनी चार लाख ऐंशी हजार रुपये भरले त्याचा कोणताच परतावा मिळाला नाही मुद्दल परत मिळावी अशी मागणी करूनही पैसे मिळत नसल्यानं फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी राधानगरी पोलिसात आनंदराव प्रकाश घोरपडे आणि अमोल विलासराव मोहिरे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे